विद्रोह प्रभात लाइव चैनल की खबरें निरंतर देखने के लिए इस चैनल को सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करने के लिए सबसे पहले इस सब्सक्राइब बटन को दबाएं। सब्सक्राइब बटन को दबाने के बाद यहां पर बेल आइकन आ जाएगा। बेल आइकन को दबाते ही विद्रोह प्रभात की खबरें आप तक निरंतर पहुंचती रहेगी। नमस्कार, मैं शैलेंद्र सिंह राठौर और आप देख रहे हैं विद्रोह प्रभात लाइव। किसी फिल्मी डायलॉग की तरह डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, ये कहावत आज पूरी तरह से लागू हुई है मेलघाट के शेर मेलघाट के पूर्व विधायक राजकुमार पटेल इन पर। अमरावती एसपी अविनाश कुमार, इन्होंने राजकुमार पटेल इनको पकड़ने के लिए अपना पूरा प्रशासन अलर्ट कर दिया। आज अचलपुर न्यायालय परिसर में लगभग 100 पुलिस कर्मचारी अधिकारियों को एसपी साहब ने सिर्फ और सिर्फ राजकुमार पटेल इनको पकड़ने के लिए यहाँ पर ड्यूटी पर लगा दिया। हैरानी की बात ये थी, आज एक अकेले इंसान को पकड़ने के लिए एसपी साहब ने 100 पुलिस कर्मचारियों को काम पर लगा दिया, जिसमें अधिकारी से लेकर कांस्टेबल एलसीबी के कर्मचारी सभी लोग शामिल थे। इसके बावजूद आज मेलघाट के पूर्व विधायक राजकुमार पटेल इनको बहुत बड़ी राहत मिली है। बचाव पक्ष के वकील और सरकारी वकील इन दोनों की दलीलें सुनने के बाद में अचलपुर न्यायालय ने अपना फैसला कल तक सुरक्षित कर दिया है, जिसकी वजह से आज मेलघाट के विधायक राजकुमार पटेल इनको पुलिस प्रशासन गिरफ्तार नहीं कर पाया। ये बहुत बड़ी सफलता मानी जा रही है राजकुमार पटेल इनके लिए। एक और जहां वे अपनी गिरफ्तारी से बच गए, वहीं पर ही उनकी जमानत लगभग तय मानी जा रही है। आइए आखिर में पूरा मामला क्या था जानते हैं बचाव पक्ष के वकील साहब से। आज मेलघाट के जे माजी आमदार राजकुमार पटेल साहब यांचे विरुद्ध पोलिसांनी दगडफेकी बॉब जमवण्याचा, बेकायदेशीर भंडारी जमवणे आणि दगडफेक घरा लावणे, त्यांना चिथवणे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे 300 जणांना ज्याने जो काका आहे त्या काकाने पुतण्याचा मर्डर केला 11 वर्षीय पुतण्याचा, त्याला अख्खा गाव सर्व मारायला लागलं। कारण त्यांनी तो मर्डर करताना पूर्ण गाव अक्षरशः डोळ्याने लाईव बघत होतं। त्यांनी लॉक लावले, त्याच्यामध्ये 3 मुलं आतमध्ये अडकून ठेवले आणि हा एक पुतण्या असे 4 मुलं अडकून ठेवले। चॅनल गेट होतं, चॅनल गेटला त्यांनी लॉक लावलं। लॉक लावून अख्खा गाव जमा झाला, गाव लाही पाहून राहिलं। त्यांनी त्याच्या स्वतःच्या 11 वर्षीय पुतण्याला उलट पोटावर झोपवलं, एक त्याचा डावा पाय उजवा पाय त्याचा फोल्ड केला, त्याचा फोल्ड त्या पायावर फोल्ड करून पाय द्यायचा, स्वतःचा पाय ठेवला आणि त्याची मान पकडून त्याच्यावर वार करून त्याचा मर्डर करण्यात आला। अशा वेळेस हे सर्व कृत्य पूर्ण गाव त्याचे नातेवाईक त्या मुलाचे आणि त्या बाकी 3 मुलं ज्या कस्टडीमध्ये ठेवले त्या मुलांचे नातेवाईक पाहणं त्यांचा राग अनावर झाला एकदम। अशाच गडबडीमध्ये कोणीतरी आमदार राजकुमार पटेल यांना, माजी आमदार राजकुमार पटेल यांना फोन केला, घटनेबद्दल माहिती दिली। ते त्या दिवशी त्यांच्या गावात 2-2 माहिती झाल्या होत्या। एक गावातल्या एका तरुण मुलाचे ते होते, तर त्यांच्या सख्या काकाची त्यावेळेस संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते बिझी होते। त्यांना जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी इमिजिएटली पोलिसांना फोनवर माहिती दिली की पटकन जा या गावात असं असं झालेलं आहे। त्यांच्या फोनच्या कॉलवर पोलीस पण तिथे पडा लवकर गेले, ती त्वरित गेले। तोपर्यंत मॉब खूप असंतप्त झाला होता, पोलिसांनी लॉक तोडलं। सर्व गावकऱ्यांचं म्हणणं हे होतं, एवढं दृश्य पाहिल्यानंतर हे म्हणणं होतं की याला आमच्या ताब्यात द्या, याला आम्ही सजा देऊ। असं कृत्य घडत असताना त्यांनी गोठमार चालू केली। त्या दरम्यान मग आमदार पटेल साहेब त्यांच्या काकाचं फिनेरल आटोपल्याबरोबर तिथे गेले। तिथे गेल्यावर त्यांनी सर्व मॉबला पांगवलं, पोलिसांना एक प्रकारची मदत केली। पण कालांतराने रिपोर्ट असा आलेला आहे की राजकुमार पटेल हेच मेन आरोपी, ते यांनी त्यांना चिथावर होतं, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर 147, 148, 149, 332, 307 अशा कलमा लावल्या। त्या कलमासाठी आम्ही विद्यमान न्यायालयात धाव घेतली। आदरणीय ए के सईद साहेबांच्या न्यायालयाने आम्हाला 26/12/2017 ॲड इंटरिम मंजूर दिली। त्यानंतर विद्यमान न्यायालय 106 सरांच्या न्यायालयात ती केस आधीच होती, पण ते त्या दिवशी गैरहजर रजेवर असताना सईद साहेबांकडे होती, पण त्यानंतर परत जे रोस्टरप्रमाणे आहे त्यांच्या न्यायालयात दिले। मग त्यांच्या न्यायालयात आम्ही पहिल्या दिवशी हिअरिंगला उभं राहिलो, तर त्या दिवशी सरकारी पक्षानं अर्ज टाकला की त्यांना आरोपी राजकुमार पटेल यांना कोर्टासमक्ष हजर करायला द्यावं। 2 तारखेला आम्ही हजर झालो, परत 9 तारखेला 9 तारखेला हजर झाल्यानंतर आमचे सहकारी वकील मित्र त्यांच्या याच गुन्ह्यातला एक आरोपी त्या दिवशी हजर नव्हता, गैरहजर असल्याकारणाने विद्यमान न्यायालयाने पुढची तारीख म्हणजे आजची 11 तारीख देण्यात आली होती। तर आज जवळपास त्याच्यावरच आमचं आर्ग्युमेंट असं झालेलं आहे, एक तर पोलीस म्हणतात आधी 360 लावतात, ज्या दिवशी आम्हाला यार्ड एंट्री मिळते त्या दिवशी ते म्हणतात की आमच्या नजरअंदाजच्या पोलिसाच्या नजरअंदाज चुकीनं 307 ऐवजी 360 लावण्यात आला। एक ही गोष्ट झाली, ते 6 दिवसानंतर 21/12 घटना घडली, 26 तारखेला 27/28 तारखेला ते कोर्टात जातात। त्यांनी म्हटले कोर्टाला सुट्टी आल्या तर विद्यमान न्यायालयाचा आधार घेऊ शकले असते, इथले आपण 4 इकडे होता, नंतर 307 लावतात। आमचं म्हणणं होतं विद्यमान न्यायालय हे सर्व इंटेन्शनली करत आहे, त्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त इतर कोणताही असा
कोणी असा म्हणणार आहे की आमदार माजी आमदार राजकुमार पाटील यांना अटक करा ते म्हटलं. आणि वेळोवेळी शासन ह्या हा आमचा जो अर्जदार आहे पक्षकार आहे माजी आमदार राजकुमार पाटील यांची वेळोवेळी मदत घेत आले. जेव्हा केव्हा आदिवासींचे प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेस वेळोवेळी मदत घेत आली. आताही सध्याही विद्यमान आमचे मुख्यमंत्री महोदय तसेच आमचे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांनी त्यांना स्वतः विनंती करून लेटर पाठवलेले आहे की राजकुमार भाऊ चला तुम्ही आदिवासी तिकडे जंगलात कितपत पडले त्यांच्या जीवाला धोका आहे तुमच्या ज्यांना समजू शकतात हे तयार झाले होते. पण ह्यांना भीती हे गोष्ट होती की त्यांना अजून परत तिथे गेल्यानंतर अजून काही उपद्रव कोणी पोलिसांनी अजून काही खोट्या गुन्ह्यात न अडकावं म्हणून त्या भीतीमुळे ते जाऊ शकले नाही. हे आदिवासी आताही तिथेच आहेत. ते यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जेव्हा म्हणतील त्यांना ऐकतील एवढं आदरणीय स्थान आहे. आणि राहा विशेष गोष्ट की यांच्या विरुद्ध सर्व जे पोलिसांनी अलिगेशन्स दिलेले आहेत 353 शासकीय कामात नेहमी नेहमी अडथळा आणतात. पण आमचं म्हणणं हे आहे की आम्ही त्या आदिवासी बांधवांचे आम्हीच पालक आहोत आम्हीच नेते आहोत. त्यांच्या कामात तुम्ही जर विलंब करत असाल तर आम्ही फक्त जाब विचारायला तुमच्याकडे आलो की मग काय हवा तर तुम्ही एकदम 353 अडकून देता. म्हणून अशा प्रकारे आमच्यावर 353 झाले. या व्यतिरिक्त असा पर्सनली गुन्हा कोणता आहे की कोणी आम्ही एखादं डेंजरस वेपन घेऊन फिरलो गन घेऊन फिरलो चाकू घेऊन फिरलो नाईफ घेऊन फिरलो असं एकही नसताना तुम्हीच पोलीस प्रशासनास का आम्हाला असं म्हणता. हा तुम्ही तपासाचा भाग धरून आले की कुठला तरी एक मुद्दा आहे की यांचं राजकारण संपवायचं हा एक प्रश्न उपस्थित केला. विद्यमान न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकला. जवळपास 42-45 मिनिटं युक्तिवाद चालला. युक्तिवादानंतर विद्यमान न्यायालयाने ठाणेदार साहेबांना जो मूळ आरोपी धन्नालाल त्याच्या क्राईममधली त्याची डायरी आणायला लावली की त्याला तो इंजुरी किती आहे त्याला हे बघू बोलण्याचं गांभीर्य काय त्याच्यानंतरच की जे ऑर्डर आहे ते करण. विद्यमानच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज सर्व युक्तिवाद संपवला. उद्या ते आदरणीय पोलीस अधिकारी डायरी आणतील. त्याच्यानंतर विद्यमान न्यायालय जे काही निर्णय घ्यायचे ते घेतील. तो जैसा की आपने देखा इस बारे में अब अगला फैसला कल निर्धारित होगा. लेकिन राजकुमार पटेल इनके मामले में एक बहुत ही खास बात हम यहाँ पर आपसे करने जा रहे हैं. अभी कुछ दिन पहले ही अचलपुर न्यायालय से एक कैदी फरार हो गया था. बड़े से बड़े मुजरिमों के लिए एक या दो पुलिस कर्मचारी यहाँ पर लगा दिए जाते हैं. लेकिन आज मेलघाट के शेर मेलघाट के पूर्व विधायक राजकुमार पटेल इनको पकड़ने के लिए अमरावती जिले के SP साहब को लगभग 100 कर्मचारी को यहाँ पर लगाना पड़ा. आखिर ये क्यों? एक इंसान को पकड़ने के लिए 100 पुलिस कर्मचारी. सरकारी महकमे का वेतन आपके और हमारे टैक्स पर ही निर्भर होता है. आपके और हमारे टैक्स की वजह से ही इन सभी को वेतन दिया जाता है. इतना होने के बावजूद आज SP साहब ने 100 कर्मचारियों को तैनात कर दिया. मतलब 100 कर्मचारियों का एक दिन का वेतन आज यहाँ पर जाया हुआ मात्र राजकुमार पटेल इनको पकड़ने के लिए. एक अकेले इंसान को पकड़ने के लिए आखिर इतने पुलिस कर्मचारियों को न्यायालय परिसर में तैनात करने की क्या आवश्यकता थी? बस यही चर्चा यहाँ न्यायालय परिसर में हो रही थी. इस पर सभी अपने अपने तर्क वितर्क लगा रहे थे. इसी तरह की खबरों के साथ में हम आपसे आगे भी मिलते रहेंगे. तब तक इजाजत दीजिए. नमस्कार.